शुक्वारी गुड फ्रायडे पाळतात, उत्तम शुक्वार पाळतात. का असं झालं? पियानो हा हे असं झालं एका वचनामुळं झालेलं आहे. त्या वचनाचा चुकीचा अर्थ त्यांनी घेतला आणि म्हणून असं झालेलं आहे. म्हणून असा विश्वास बसलेला आहे की की शुक्वारी येशू ख्रिस्ताला वधस्तांभ दिलं गेलं होतं आणि म्हणून त्यानंतर आपण जे आहे उत्तम शुक्वार पाळतो आहे. ते वचन आपण वाचूया. आपण जाऊया योहान 19:31. इथं काय म्हटलं आहे? तो तयारीचा दिवस होता व दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता. शबात दिवशी शरीरे वधस्तंभ राहू नयेत अशी यहुदी लोकांची इच्छा होती. त्याने पिलाताला पाय तोडण्याची आणि शरीरे वधस्तंभ खाली घेण्याविषयी विचारले. तर प्रियानं इथं काय म्हटलेलं होतं, काय म्हटलं आहे की दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता. आता इथं म्हटलंय, आता इथं लोकांना वाटलं की हा दुसऱ्या दिवशी जो आहे तो शबाताचा दिवस होता, म्हणजे दुसरा दिवस जो आहे तो शनिवारचा दिवस आहे, म्हणजे येशू ख्रिस्ताला जे आहे शुक्वारी वधस्तांभ दिलं गेलं होतं. कारण इथं म्हटलं आहे दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता आणि म्हणून त्यानंतर जे आहे त्यानंतर आपण सर्वजण जे आहे शुक्वारी गुड फ्रायडे पाळतो. पण आता इथं एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, या वचनामध्येच उलगडा आहे. आता इथं काय म्हटलं आहे, दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता. इथं विशेष नाव आलंय. प्रियानो शबात जो असतो तो एक प्रकारचाच नसतो. एक असतो विशेष शबात आणि दुसरा जो असतो तो साप्ताहिक शबात. साप्ताहिक शबात तुम्हाला माहिती आहे तो कधी सुरू होतो, तो शुक्रवारी संध्याकाळी सुरू होतो आणि शनिवारी संध्याकाळपर्यंत असतो. आता इथं लोकांना काय वाटलं की जे शबाताचा जो उल्लेख झालेला आहे तो शबात म्हणजे साप्ताहिक शबात, पण हा साप्ताहिक शबात नव्हे. इथं म्हटलेलं आहे की हा विशेष शबात आहे. विशेष शबात हा साप्ताहिक शबाताच्या पेक्षा वेगळा असतो. साप्ताहिक शबात जो असतो तो नेहमी शुक्रवारी संध्याकाळी सुरू होतो, शनिवार संध्याकाळपर्यंत असतो आणि तो आजपर्यंत जे आहे यहुदी लोक पाहत आहेत हे तुम्हाला माहिती आहे. शुक्वार संध्याकाळनंतर इस्रायलचं सगळं काम ठाप सगळं ठप्प होऊन जातं, कोणी काय करत नाही. तर प्रियानो ह्या ह्याच्यामुळं जे आहे लोकांना वाटलं की इथं म्हटलंय दुसऱ्या दिवशी विशेष शबाताचा दिवस होता, तर त्यांना वाटलं की हा साप्ताहिक शबात आहे, म्हणजे शुक्वारी जे आहे येशू ख्रिस्ताला वधस्तंभ दिलं गेलं. पण इथं म्हटलं आहे की हा विशेष शबात आहे, हा साप्ताहिक शबात नव्हता. आता अजून आपण वचन आपण बघूया, तर त्यावरून आप तुम्हाला समजेल की जे आहे येशू ख्रिस्ताला वधस्तांभावर कधी दिलं गेलं होतं. पण जे वचन आपण आता वाचले त्यातून आपल्याला समजतं की येशू ख्रिस्त शुक्वारी वधस्तांभावर दिलं गेलं नव्हतं. आता पुढे वाचूया. आता आपण वाचूया लूक 22:7. बेकमी भाकरीचा सण. आता बघा इथं बेकमीर भाकरीचा सण, आता हे आलं भाकरीचा सण आला. ज्या दिवशी वलांडणाचे कोकरू मारवायचा तो दिवस आला तेव्हा त्याने पेत्र व योहान त्यांना सांगून पाठवले की जा आणि आपणासाठी वलांडण सणाचे भोजन तयार करा, म्हणजे आपण ते खाऊ. म्हणजे येशू ख्रिस्ताने आज्ञा दिली, पेत्रला योहानला आज्ञा दिली की तुम्ही वलांडण सणाच्या भोजनाची तयारी करा, म्हणजे येशू ख्रिस्ताने वलांडणाचा सण जो आहे तो साजरा केला. प्रियानो सगळे यहुदी लोक येरुशलेममध्ये का जमले होते? कारण ते वलांडणाच्या सणाच्या निमित्त जमले होते. पण कोणाला माहिती नव्हतं की येशू ख्रिस्तच हा वलांडणाचा कोकरा आहे आणि येशू ख्रिस्त तिथे आलेला होता. येशू ख्रिस्त आलेला होता की स्वतःचा प्राण देण्यासाठी, स्वतःचं रक्त आपल्यासाठी देण्यासाठी येशू ख्रिस्त आला होता आणि तोच वलांडणाचा कोकरा होता. आता पुढे वाचूया, कारण इथं एक सण आलेला आहे, त्या सणाचं नाव आहे बेकमीर भाकरीचा सण. आता आपल्याला जुन्या काळामध्ये जावं लागेल, लेवीयमध्ये जावं लागेल. 3:5-7. पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवशी संध्याकाळपासून परमेश्वराचा वलांडण सण आहे. 14व्या दिवशी 14 तारीख संध्याकाळपासून परमेश्वराच्या वलांडण्याचा सण आहे. त्यात निसान महिन्याच्या
पंधराव्या दिवशी बेकमी भाकरीचा सणाचा दिवस येतो, म्हणजे चौदाव्या दिवशी ओलांडन सण आणि पंधराव्या दिवशी काय येतो, बेकमी भाकरीचा सण येतो, हे लक्षात ठेवा. तेव्हा तुम्ही 7 दिवस बेकमीर खमीर न घातलेली भाकर खावी. आता अजून एक वचन वाचूया लेवीमध्ये, सणाच्या पहिल्या दिवशी म्हणजे बेकमी भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही पवित्र मेळा भरवावा, त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये. म्हणजे बेकमी भाकरीचा पहिला दिवस जो असतो त्याला म्हटलं जातं विशेष शबात, इंग्लिशमध्ये म्हटलं जातं हाय डे सबॅथ. म्हणजे पहिलं जे असतं पहिलं बलांडाचा सण असतो आणि संध्याकाळी जे आहे तो बेकमी भाकरीचा सण सुरू होतो, पण पहिला दिवस जो असतो तो असतो विशेष सबात, आणि ह्यावेळेस तो सुरू झाला बुधवारी संध्याकाळपासून. तर प्रियानं तुम्हाला आता कल्पना आली असेल की ज्या शब्दाचा उल्लेख झालेला आहे तिथं आणि ज्यामुळे लोकांना वाटते की शुकवावी येशू ख्रिस्ताला वधस्तंभ दिले, तो जो शब्द होता तो विशेष शब्द होता, तो साप्ताहिक शब्द नव्हता. हालेलुया. म्हणजे प्रियानो 14 तारखेला मंगळवारी जो आहे तो वलंडनाचा सण जो असतो तो सूर्यास्तानंतर चालू होतो, जे आपण आता वाचलं लेवीमध्ये, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जो आहे म्हणजे बुधवारी संध्याकाळी जे आहे तो शबातचा मोठा दिवस म्हणजे विशेष शबात जो आहे तो सुरू होतो. आणि तिथं म्हटलं की त्या दिवशी कुठलंही काम करायचं नाही, म्हणजे त्या दिवशी जे आहे ते वधस्तंभावर शरीर असले पाहिजे नाहीत. आणि नंतर शुक्रवारी संध्याकाळी जो असतो तो सुरू होतो साप्ताहिक शबात. हालेलुया. प्रियानो एक गोष्ट जी आहे ती तुम्हाला आता कळली असेल की येशू ख्रिस्त जो आहे बुधवारी त्याला वधस्तंभ दिलं गेलं होतं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे की यहुदी लोकांचा दिवस जो आहे तो संध्याकाळी सुरू होतो, सूर्यास्तानंतर सुरू होतो. त्याचे वचन आहेत, आपण जाऊया उत्पत्ती 1:8. देवाने अंतराळात आकाश असे नाव दिले, संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली, हा झाला दुसरा दिवस.